नमस्कार मित्रांनो, मी आहे माहीम स्टेशन रुबा आणि हा माहीम स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर आहे. त्या बिल्डिंग ज्या दिसतात आहेत त्या पूर्वेच्या बिल्डिंग आहे आणि आज आपण जाणार आहोत माहीमच्या पश्चिमेला. हे दोनच प्लॅटफॉर्म आहे, एकूण तीन प्लॅटफॉर्म आहेत. छोटं आहे माहीमचं स्टेशन. माहीमला मुंबई सिटी संपते आणि मुंबईची उपनगरं चालू होतात. पहिलं उपनगर म्हणजे बँड्रा. बँड्रा हे उपनगरांमध्ये येतं. हे बघा डबल डेक्कर. वेस्टर्न लाईनला अजूनसुद्धा डबल डेक्कर आहे एक दोन. कोकणामध्ये पण एक जाते वाटतं. हा माहीम स्टेशनच्या बाहेरचा नजारा आहे. माहीम हे आयलंड मुंबईच्या सात आयलंडमध्ये एक होतं. पण हे आयलंड केवढं मोठं होतं तुम्हाला माहीत आहे का? बँड्रानंतर मिठी रिवर लागते. मिठी रिवर म्हणजे आज तुम्हाला रिवरसारखं काय दिसणार नाही. आता अतिशय ती घाण झालेली आहे आणि तिथं पाणी वगैरे मिठी वगैरे राहिली नाही, फक्त नावच मिठी राहिलेलं आहे. खूप प्रदूषित झालेली आहे ती मिठी रिवर. त्या मिठी रिवरनंतर माहीमची हद्द चालू होते. पण जुन्या काळी, पुरातन काळी, हे माहीम आयलंड माहीमपासून ते आजचं दादर, कदाचित जे प्रभादेवी ना आजचं, तिथपर्यंत होतं. आणि त्यानंतर वरळीमध्ये आणि माहीममध्ये, माहीम आयलंडमध्ये एक उथळ खाडी होती जी इंग्रजांनी नंतर भरली. त्या काळी लोकांना बँड्रावरून माहीमला बोटीने यावं लागत होतं आणि माहीमवरून वरळीला सुद्धा जाताना बोट करावी लागत होती, कारण की मध्ये उथळ खाडी होती. डिपेंड्स किती भरती वगैरे आहे, ओटी आहे, त्याच्यावर ते डिपेंड होतं. पण नंतर इंग्रजांनी ते पूर्ण जे सात द्वीप आहे ते कृत्रिमरित्या एकमेकांना जोडले. पण एकेकाळी तुम्ही बँड्राच्या आणि माहीमच्या मध्ये जो क्रीक आहे जिथून मिठी रिवर चालू होते तिथून तुम्ही मुंबईच्या ईस्टला सुद्धा जाऊ शकत होता. म्हणजे मध्ये काहीच नव्हतं, पूर्ण खाडी होती ती. पण ह्या सगळ्या गोष्टी आज जी लोक इथं राहतात, खास कर जे बाहेरून इथं आलेले आहेत आणि आजचे बहुतेक नवीन पिढीची लोक आहेत ना, तरुण वगैरे, बहुतेक लोकांना याबद्दल माहीत नाही की माहीम एक आयलंड होतं. त्यानंतर मग वरळी आयलंड लागायचं, बँड्रा पण एक आयलंड होतं. ॲक्च्युली बँड्रा जे आयलंड होतं ना त्याला सालिसात बोलतात किंवा मराठीमध्ये 66 आयलंड बोलतात. ते सगळ्यात मोठं आयलंड होतं मुंबईचं. हे इथलं सगळ्यात फेमस कॅथलिक चर्च, जे 1973 साली बनलं होतं. या चर्चचं नाव सेंट मायकल्स चर्च आहे आणि या चर्चच्या बाजूला सेंट मायकल्स स्कूलसुद्धा आहे, कॉन्व्हेंट स्कूल. इथे हे चर्च आहे, चर्चच्या समोरचा परिसर आणि इथे बाजूलाच ती स्कूल आहे आणि चर्चच्या समोर हा नजारा आहे. माहीमचं अजून एक फेमस ठिकाण म्हणजे इथली एक दर्गा जी इथे खूप प्रसिद्ध आहे, मखदूम शाह बाबा दर्गा. त्या दर्गेचं नाव आहे. बरेच लोक त्या दर्गेवर चादर चढवण्यासाठी सुद्धा जातात. हा रोड सरळ माटुंगा आणि दादरकडे जातो. पहिले खूप ट्रॅफिक असायची इथं, पण सिलिंग झाल्यापासून थोडी कमी झाली. हे सेंट मायकल हायस्कूलची बिल्डिंग. माहीम आयलंडवर सर्व धर्माची लोकं राहतात. इथले जे ख्रिस्ती लोक आहेत, ईस्ट इंडियन ज्यांना बोलतात, ते इथले मूळ रहिवासी आहेत. इथे गोवन्स पण राहतात, मराठी ख्रिस्ती पण राहतात आणि इथले मूळ रहिवासी, अजून कोळी पण इथले मूळ रहिवासी आहेत. त्यामध्ये ख्रिस्ती कोळी पण आहेत, हिंदू कोळी पण आहेत, परत पारसी, जैन, मुस्लिम आणि हिंदू, सगळ्या धर्माची लोकं राहतात. त्यामुळे तुम्हाला इथे विभिन्न विभिन्न प्रकारची संस्कृती इथे बघायला मिळेल. माहीममध्ये सेलिब्रिटींमध्ये बोललं तर अभिजित सावंत इथलेच आहेत आणि सलमान खानच्या आईसुद्धा इथल्याच आहेत. सलमान खान आणि त्यांची भाऊ आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं की हप्त्यातून एकदा तरी ते इथं टाईम स्पेंड करतात त्यांच्या आईच्या फॅमिलीबरोबर. आणि त्यांच्या आईची फॅमिली पण मराठीच आहे आणि आजसुद्धा ते तिकडे त्यांच्या आईच्या घरी मराठीतच बोलतात. हे इथे कबूतर वगैरे कोणीतरी त्यांना नेहमी दाणे चारत असं. इथे पुढे पण दादरला कबूतरखाना आहे. हे सगळे जंगली कबूतर आहेत. मी ज्या दिवशी गेलो त्यावेळेस इथे भरपूर रोडचं काम वगैरे चालू झालं होतं, त्यामुळं चालताना त्रास होत होता. पण ठीक आहे, पहिले तर इथे इतकी गर्दी असायची ना, ट्रॅफिक जॅम असायची आणि वरळीपर्यंत जाण्यासाठी
तुम्हाला एवढा वेळ लागायचा, पण सीलिंग झाल्यापासून थोडासा कमी झालेली आहे, एवढी पण नाही पण पहिल्यापेक्षा खूपच कमी झालेली आहे. नाही तर पहिले खूप गर्दी असायची. ही बाजूला एक कॅथलिक स्कूल आहे, विक्टोरिया हायस्कूल, ही सुद्धा कॅथलिक स्कूल आहे, आणि ह्याच्या बाजूला विक्टोरिया चर्चसुद्धा आहे. इथून पुढे रोड जातो दादरकडे, हे अजून आपण माटुंग्यामध्येच आहोत. माटुंग्या स्टेशनपासून थोडा अंतरावर एक हॉटेल आहे, शोभा हॉटेल म्हणून. तिथे मी नेहमी जेवायला जायचो, खासकर माझी आई जेव्हा आजारी होती आणि ती हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, त्यावेळेस मी त्या हॉटेलमध्ये जेवायला जायचो. पण मी ज्यावेळेस हा व्हिडिओ काढत होतो त्यावेळेस पण त्या हॉटेलमध्ये गेलो, पण प्रॉब्लेम हा होता की तिथे इतकी गर्दी होती की लाईन लागली होती. एवढं ते लोक पसंत करतात त्या हॉटेलला. तर तुम्ही कधी आला तर माटुंगा स्टेशनवरून जवळ पडेल, माटुंगा स्टेशनपासून वेस्टला जायचं आणि सांगायचं शोभा हॉटेल कुठे आहे, तर शोभा हॉटेल तुम्हाला कोणीही दाखवून देईल. तर तिथे जा आणि एकदा जेवून बघा. हे समोर जे हॉटेल आहे सायबिनी गोमांतक, हे सी फूडसाठी खूप फेमस आहे. तसे मुंबईमध्ये भरपूर गोमांतक हॉटेल रेस्टॉरंट आहेत आणि ते सी फूडसाठी फेमस आहे, हे सुद्धा फेमस आहे. मी कधी इथे जेवलेलं नाही कारण की मी आता नॉनव्हेज खातच नाही. तर तुम्ही कधी आला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या आणि माझ्या मते इथलं पण तुम्ही एकदा फूड ट्राय करून बघाच. आता मी आलेलो आहे माटुंगा रोड स्टेशनच्या जवळ. माझ्या लेफ्टकडून रोड येतो तो माटुंगा रोड स्टेशनकडून येतो. हे इथे नवीन उंच बिल्डिंग बनत आहे आणि ह्या बिल्डिंगच्या बाजूलाच समोर एकदम शोभा हॉटेल आहे जिथं मी नेहमी जेवायला जायचो. आणि आता आपण चाललो हिंदूजा हॉस्पिटलकडे. पुढे गेल्यावर राईटला वळल्यावर हिंदूजा हॉस्पिटल, ते बघा बिल्डिंग, ती हिंदूजा हॉस्पिटलची बिल्डिंग आहे. जवळ इथून शोभा हॉटेल पण, शोभा हॉटेलपासून खूप जवळ आहे. मी नेहमी इथं यायचो. हे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टाफ क्वार्टर्सचे बिल्डिंग होते इथं, पण आता त्या पाडलेल्या आहेत माझ्या मते, ते रिडेव्हलपमेंटला गेलेल्या आहेत. तर हे ते ठिकाण आहे जिथं मी भरपूर टाईम स्पेंड केलेला आहे, खासकर माझी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. हा जो लेफ्टकडून रोड येतो तो दादरकडून येतो. दादर स्टेशनवरून पण हिंदूजा हॉस्पिटल जवळ आहे. मी नेहमी दादर स्टेशनवरून चालतच यायचो कारण दादरवरून टॅक्सी पकडण्यापेक्षा चालत येणंच परवडतं, कारण तिथून टॅक्सी पटकन मिळत नाही आणि गर्दी भरपूर असते. दादर स्टेशनच्या बाहेरची गर्दी तर तुम्हाला माहीतच आहे. इथं राईटला वळल्यावरच लगेच तुम्हाला ते बघा तो पूल दिसतो, ते पूर्ण हिंदूजा हॉस्पिटल आहे. इथे जुनी बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंगच्या मध्ये त्यांनी पूल टाकलेला आहे छोटासा रोडच्या वरून. हे हॉस्पिटल मुंबईचं जेवढे हॉस्पिटल्स आहे त्यामध्ये भरपूर फेमस आहे, खासकर सेलिब्रिटी वगैरे कोणी आजारी असेल तर इथे नेहमी येतात. ऋतिक रोशन यांचं पण ऑपरेशन इथंच झालं होतं. मी सुद्धा जेव्हा आजारी होतो त्यावेळेस भरपूर वेळा हिंदूजा हॉस्पिटलमध्ये इलाज केलेला आहे आणि मला खरोखर हे हॉस्पिटल आवडतं, चांगलं आहे खूप, पण पैसे भरपूर लागतात त्यामुळं थोडं महागही पडतं. हे हिंदूजा हॉस्पिटलच्या बाजूला जो समुद्र आहे, समुद्रासमोरच आहे ना हॉस्पिटल, इथून सीलिंगचा नजारा जबरदस्त दिसतो. समोरच सीलिंग आहे ती बघा, इथून लांबूनच दिसते. तर बरोबर मध्ये हिंदूजा हॉस्पिटल आहे आणि ते मी नेहमी वेट करायचो. खासकर जर तुमचे पेशंट वगैरे हिंदूजा हॉस्पिटलमध्ये असेल तर तुम्हाला 4 नंतरच आत जाण्याची परमिशन असते. तर मी कधी लवकर आलो 1-2 तर मी इथे समोर समुद्राच्या इथे येऊन बसायचो, हवा खायचो किंवा वाचन करायचो जोपर्यंत 4 वाजत नाही तोपर्यंत, आणि मग नंतर जायचो. इथेसुद्धा काही माणसं कबुतरांना दाणे चारत होती. आणि इथला जो समुद्र आहे ना खूप उथळ आहे. समोर कोणीतरी जे जहाजावर जे रेस्टॉरंट होतं ना ते केलं होतं, म्हणजे एक जहाज होतं ज्याच्यावर रेस्टॉरंट होतं, पण ते जहाज वाटतं ते बुडलं. इथला समुद्र भरपूर उथळ असल्यामुळं कदाचित ते अडकलं आणि ते पलटी झालं होतं. ते जे फ्लोटिंग रेस्टॉरंट होतं ते बंद करावं लागलं. भरपूर यूट्यूबर्सनी त्याचा व्हिडिओ वगैरे बनवला होता त्यावेळेस, पण ते दुर्दैवाने बंद झालं. समोर वरळीचा भाग दिसतो आहे, इथं लेफ्ट साईडला दादर चौपाटीसुद्धा आहे. आणि त्या काळी तुम्ही आला असता तर तिथे वरळी आयलँडला
तुम्हाला बोटीने जावं लागलं असतं, तेच मी तुम्हाला मगासपासून सांगत होतं की हे आयलंड्स होते आणि समोर ते बँड्रा ज्याला 66 आयलंड बोलत होते तिथंसुद्धा तुम्हाला बोटीने जावं लागलं असतं. आणि इथेच बाजूला ती दर्गा आहे, समोर ते दिसतं ते माउंट मेरी आणि ताज हॉटेल, तिथेच मन्नत वगैरे समोर तिथे त्या बेटावर, तिथं बँड्रा फोर्ट वगैरे ते सगळं तिथे समोर आहे. भरपूर लोक तिथंच फिरायला येतात, खासकर मन्नत बघण्यासाठी, बँड्रा फोर्ट बघण्यासाठी किंवा सलमान खानचं घर गॅलेक्सी बघण्यासाठी तिथंच जात असतात, त्यामुळं ते ठिकाण खूप फेमस आहे. पण ते सिटीमध्ये येत नाही, ते मुंबई उपनगरामध्ये येतं. ही बघा हिंदुजा हॉस्पिटलची बिल्डिंग, खूप जुनी बिल्डिंग आहे. आणि जर समजा कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी पॉलिटिशियन वगैरे इथे ॲडमिट असतील तर त्यांना स्पेशल फ्लोअर आहे, त्यांचा फ्लोअर सगळ्यात वरती वाटतं. तर तिथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगळं म्हणजे वॉर्ड वगैरे त्यांना दिला जातो. आपण आता चाललेलो आहे दादर चैत्यभूमीकडे. चैत्यभूमीचा पण व्हिडिओ मी बनवला होता, माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आहे, पाहिजे तर तुम्हाला कोपऱ्यामध्ये लिंक देतो, तुम्ही नक्की बघा. दादरचा एक व्हिडिओ बनवला होता, आता आपण तिकडेच चाललेलो आहे चैत्यभूमीकडे. चैत्यभूमीच्या बाजूला जो डेक बनवलेला आहे त्या डेकचा व्हिडिओ मी काढलेला आहे, आणि त्याच्या बाजूला जी गार्डन आहे सुंदर तिथला तो व्हिडिओ काढलेला आहे. ते पण ठिकाण मस्त आहे, जर तुम्ही कधी इथे आला नसेल दादरला वगैरे तर नक्की चैत्यभूमीला भेट द्या आणि तो डेक पण बघा. आणि बाजूला गार्डन पण आहे खूप चांगलं, जिथे भरपूर लोक इथली फिरायला जातात. इथल्या ह्या बिल्डिंग्स भरपूर जुन्या आहेत. चैत्यभूमीच्या बाजूला एक प्राणी संग्रहालय पण आहे छोटंसं, म्हणजे नॉट एक्झॅक्टली प्राणी संग्रहालय, तिथं फिश टँक वगैरे काही रेप्टाईल्स वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत. भरपूर यूट्यूबर्सनी त्याचे पण व्हिडिओ काढलेले आहेत, तर तुम्हाला तेही बघायचं असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता. जर तुम्ही त्यांना एक्स्ट्रा पे केले तर ते तुम्हाला ते अजगर वगैरे ते हातात पण देतात, जे सरडा वगैरे असतो ना तो तुम्हाला ते हातात पण पकडू देतात. तर तिथे जाल तर तुम्हाला आवडेल ते ठिकाण. मी अजून तिथे गेलेलं नाही पण मला एकदा जायचं आहे तिथे. आणि चैत्यभूमीच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे, जे फेमस आहे दादरचं पार्क, जिथे क्रिकेट खेळायला मुलं जातात. भरपूर क्रिकेटर्स, फेमस क्रिकेटर्स पण तिथे क्रिकेट खेळलेले आहेत. आणि इथलं ते लँडमार्क आहे एक प्रकारचं दादरचं, तर तिथेसुद्धा भरपूर लोक व्हिजिट करायला येतात. आणि तिथेसुद्धा भरपूर सेलिब्रिटी वगैरे राहतात. ह्या भागामध्ये भरपूर मराठी कलाकार वगैरे राहतात, मला त्यांची नावं माहीत नाही पण मला एक नाव माहीत आहे, मिलिंद सोमन इथे राहतात. आणि काही मराठी कलाकार ज्यांचं नाव मला पटकन आठवत नाही पण ते पण इथे राहतात, भरपूर मराठी कलाकार. तुम्ही सर्च मारलं ना तुम्हाला भेटेल दादरमध्ये कुठले कलाकार वगैरे राहतात. मिलिंद सोमन मला कसं कळलं ते इथे राहतात, कारण की ते इथे जॉगिंगला वगैरे येतात, त्यामुळं ज्यावेळेस ते रनिंग वगैरे केली होती बघा त्यावेळेस दाखवलं होतं ते इथे पळताना त्यांना दाखवलं होतं. इथं रस्त्याच्या कडेलाच एक छोटंसं चॅपल आहे, इथले जे मराठी कॅथलिक लोक भरपूर इथं राहतात, त्यामुळं इथे एक छोटंसं चॅपल आहे जे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूलाच आहे. असे मुंबईमध्ये भरपूर क्रॉस आहेत, काही क्रॉस तर पोर्तुगीजांच्या काळातले सुद्धा आहे. आणि इथे बाजूलाच संगीतकार सी रामचंद्र यांची स्मृती आहे. आता मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर, गेट नंबर 4. इथून आत गेल्यानंतर तुम्हाला समोर मस्त सुंदर स्कायलाईन दिसेल, मस्त दादरच्या बिल्डिंग दिसतील. आता सध्या पाऊस पडल्यामुळं गवत उगवलेलं आहे, नाही तर इथं भरपूर मुलं क्रिकेट वगैरे खेळत असतात, गोंधळ असतो, काही व्यायाम वगैरे पण करत असतात. तेव्हा किती मस्त बिल्डिंगी दिसतात, पाठीमागचा नजारा किती मस्त दिसतो. हेच ते ठिकाण जिथे सचिन तेंडुलकर, क्रिकेट गॉड ज्यांना आपण क्रिकेट गॉड म्हणतो, तेसुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत, तेसुद्धा लहानपणी इथे क्रिकेट खेळलेले आहेत. भरपूर फेमस क्रिकेटर इथं क्रिकेट खेळले असतील.
मी क्रिकेट एवढं बघत नाही, पहिलं नव्हतं बघत, आता थोडंफार बघतो, त्यामुळे मला क्रिकेटचं कमी नॉलेज आहे. पण मला माहिती आहे की सचिन तेंडुलकर इथे खेळलेले आहेत. तुम्ही जर बिकॉज वाय नॉटचा चॅनल वगैरे बघत असाल ना, तर ते नेहमी वरचेवर इथेच व्हिडिओ शूट करत असतात, लोकांना प्रँक वगैरे करत असतात. भरपूर व्हिडिओज त्यांनी इथे शूट केलेले आहेत. संध्याकाळी इथे लोक सकाळी संध्याकाळी जॉगिंगला किंवा वॉकिंगला येतात, तेव्हा वडाचं झाड किती मस्त वाटतं, पारंब्या वगैरे. तर मस्त ठिकाण आहे वॉकसाठी, जॉगिंगसाठी, व्यायाम करण्यासाठी, किंवा फक्त तुम्ही झाडाखाली सावलीमध्ये बसण्यासाठी, वाचन वगैरे करण्यासाठी. थोडाफार गाड्यांचा आवाज येतो, पण इथे लोक भरपूर येतात. तेव्हा काही मुलं तिथं व्यायाम वगैरे करतात आहे. समोर त्या बोर्डवर लिहिलेले शिवतीर्थ. ह्या पार्कचा सुद्धा भरपूर इतिहास आहे, हिस्ट्री आहे, ती तुम्हाला कुठल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण इथं खूप सुंदर शिल्प मला दिसतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प. तेव्हा ते हत्तीवरती अंबारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत, खाली त्यांचं सैन्य वगैरे मस्त दाखवले. ह्या प्रकारचं शिल्प आता भरपूर काढलं जातं आणि भरपूर सुंदर दिसतं. खूप मस्त त्यांनी काढलेले जे मूर्तिकार वगैरे असतील, फारच सुंदर दिसतं आहे ते. इथे दरवर्षी थंडीमध्ये फेस्टिवल वगैरे असतं, त्याला मी कधीतरी आलो तर नक्की व्हिडिओ बनेन. मागच्या वेळेस मी आलो होतो, पण त्यावेळेस ते संपलं होतं ते फेस्टिवल, त्यामुळं मी काय शूट करू शकलो नाही. ही दीपमाळे बाजूलाच. आता हा रस्ता दादर स्टेशनकडे जातो, इथे बाजूलाच शिवसेना भवनसुद्धा आहे. हा रस्ता क्रॉस केल्यानंतर पुढे प्लाझा थिएटर आहे, जे फेमस ॲक्टर व्ही शांताराम यांनी तिथे चालू केलं होतं आणि ते अजूनसुद्धा तिथे चालू आहे. मराठी सिनेमा वगैरे तिथे लागतो अजूनसुद्धा. आणि पुढे एक बिल्डिंगसुद्धा आहे, खांडके बिल्डिंग. दादरची खांडके बिल्डिंग खूप फेमस आहे. अजून ती बिल्डिंग आहे का माहीत नाही, पण ती बिल्डिंग खूप फेमस आहे. तर ओके मित्रांनो, हा मी व्हिडिओ इथंच संपवतो. परत तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो. लाईक शेअर सबस्क्राईब, फ्री चॅनल आहे. ओके, तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.